आपण पाहायला गेलं तर ज्याचा नावानं हा संघ ओळखला जातो यावेळेस मात्र गोरख सारख्या फलंदाजाला अगदी पहिल्याच बॉलवर तोही आउटसाइड ऑफ स्टम कितीतरी बाहेर बॉलवर मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि या बाटची कडा आणि त्यानंतर मात्र यष्टी आपलं काम चोख बजावलं शून्य या धावसंख्येवर खातही खोलू न देता मात्र गोरखला परतवलं जात नवीन फलंदाज खेळपट्टीकडे सरकलाय सूरज नॉनस्ट्राईक एंडला दुर्वेश या जोडीला आता मात्र सावरावं लागेल टीम घेसरला मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ झाला कमलेश पुन्हा एकदा रिवस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पंचांकडे अशाळभूत नसल्यानं पाहतो इथे मात्र डायरेक्ट हिट केलंय अंपायर डिसिजन इट्स अ वाईट बॉल अवांतर धाव संख्येनं खातं उघडलं जात आहे ते घेसर संघाचं एक या धावेनं अतिशय वेगवान अस्त्र गोलंदाजी मधलं वडवली बी टीमचा माँग कमलेश मग फलंदाजी असेल तीही आपण पाहिली मागच्या सामन्यामध्ये मानव तो मार्च राहिला होता फटका चांगला बॅकफूटला गेला रूम क्रिएट केली जागा बनवली आणि त्यानंतर स्क्वेअर कट एक अफलातून डीप पॉइंट सीमार पलीकडे घेसा टीमसाठी हा एक दर्जेदार चौकार संघाला धाव संख्या जाऊन पोहोचली ती पाच ही आकड्यावर चांगला फटका पुन्हा एकदा अकुट बॉल होता हाफ ट्रॅकर पॉईंट क्षेत्रक्षकाकडे इथे मात्र फेक ही झाली ती सरळ नॉन स्ट्राईक एंडला तद्वर मात्र सहजतेनं एक धाव कंप्लीट केली गेली -के एकेरी रन धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती सहा या आकड्यावर पहिलं षटक सुरू आहे गोलंदाजाचं वडवली बी टीम नेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत मात्र जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर एक मोठा अडथळा दूर केला तो गोरख मांगरुळकरच्या स्वरूपामध्ये आणि या आता मात्र स्ट्राईक दुर्वेश इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू टप्पा पडल्यानंतर कसं बाहेरच्या बाजूला स्विंग होतोय इथे मात्र मिस करतोय फलंदाज दुर्वेश हाताचा गोलंदाज डावकुऱ्याचा फलंदाज यांच्यामध्ये सुरू असणारे हे युद्ध पाहायला मिळतंय अगदी कारण इथून मात्र हा संघ जिंकेल तर संघाला मात्र कोणत्या तरी एका क्रमांकाचं पारितोषिक मिळणार आहे त्यामुळे फार मोठी महत्वाची लढाई आहे फटका चांगलाय समोरच्या दिशेला यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय अत्यंत वेगाने जरूर आला होता परंतु इथे मिसफिल्ड चुकीचं क्षेत्ररक्षण फटका बसलाय तो वडवली बी संघाला विशाल नाराज होतोय परंतु या चार धावेनं धावसंख्या मात्र घेसर टीमची दहा या आकड्यावर यावेळेस मात्र फटका चुकला आहे सर्कल सर्कलमध्येच आहे मिडॉपचा क्षेत्रक्षक जातोय खाली आणि एक धक्का अजून एक टीम गेसरला फलंदाज बाद होतोय कमलेशनं दिल्या आपल्या पहिल्या षटकामध्ये तब्बल दोन सफलता दावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये दहा धावा चांगले षटक मित्र म्हणेन राहिले वडवली बी संघाच्या दृष्टिकोनातून कारण दोन फलंदाज त्यांना माघारी परतवण्यामध्ये यश जरूर आले दहा धाबा पाहायला मिळाले अगदी पहिल्या षटकामध्ये इथे मात्र डाव सावरावा लागेल तो मधल्या फळीतील फलंदाजांना कारण आता त्यांच्यावर मदार असेल गोरखच शून्य योगदान या सामन्यामध्ये राहिले त्यामुळे त्याची भरपाई त्याची उणीव जर भरून काढायची असेल तर येणाऱ्या षटकांमध्ये मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मागचा सामना आपण पाहिला होता एक्केचाळीस धावा डिफेंड केल्या होत्या खास करून या संघानं त्यामुळं पुन्हा एकदा चार षटकांच्या सामन्यामध्ये चाळीसच्या आसपास जावं लागेल जर घेसर संघाच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर एक करणं फार गरजेचं आहे कारण गोलंदाजांना एक पाठबळ मिळणं गरजेचं आहे विशाल येतो आहे गोलंदाजीसाठी पहिला बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला अगदी स्ट्रेट जातोय हा फटका अत्यंत वेगानं दुसऱ्या धावेला प्राधान्य दिलं जाते आणि दोन धावा मात्र कम्प्लीट सुंदर आणि फलंदाजांमध्ये आणि या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बारा या आकड्यावर ट्वेल्व रन्स लास्ट मॅच आहे संध्याकाळच्या सत्रातली वडवली बी आणि घेसर कोणता संघ मात्र जाणार सुपर फोर मध्ये यासाठी सुरू असणारी लढाई अगोटप्प्याचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न चेंडू वाईड लाइनच्या बाहेरून जातो ऑप्शनच्या बाहेरून जाणारा बॉल बन्स आणि मात्र वाइड करार दिलाय एक रन अतिरिक्त मिळते धावसंख्येमध्ये बदल तेरा धावा दवफल कव्हर विशाल पाटीलचं षट क्रमांक दुसर यावेळेस मात्र फुल टॉस होता अशा पद्धतीचे बॉल जर टाकले तर मात्र हे चाल पाहायला मिळतील चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे दणदणीत षटकार मात्र संख्या पुढे नेले फुल टॉस बॉलवर चांगला खरपूस समाचार घेतला तो फुलाजी पुढे येऊन स्टेप आउट केलं होतं यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका ठोलावलाय लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी झालं आणि इथे मात्र एक रन दुसऱ्या धावेला प्राधान्य दिलं जातं इथे धोका होऊ शकतो पंचांची मात्र कोणतीही प्रतिक्रिया नाहीये एकच रन मिळेल टीम घेसरला धावसंख्येमध्ये बदल जाणवतोय पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांशी कोणत्याही प्रकारची उज्जत घालू नका बुडवली बी टीम ते एक रन धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती वीस या आकड्यावर ट्वेंटी रन्स पहिल्यांदा फलंदाजी करताना घेसर संघ जाऊन पोहोचला वीस या धावसंख्येवर फुलाजी आणि सूरज अशी जोडी मैदानावर मात्र फाईट करते आकार देण्याचा प्रयत्न करते गोलंदाजी आपण पाहतोय कॅप्टन विशाल पाटील राईट विकेट बॉल खेळण्याचा प्रयत्न विकेटच्या आसपासच चेंडू घरंगळत राहिला कोणत्याही प्रकारची धाव नाहीये धावसंख्या स्थिर वीस या आकड्यावर दहाच्या सरासरीनं मागच्याही सामन्यामध्ये धावा जमवल्या होत्या गेसर आणि त्या धावा डिफेंड करून सुद्धा दाखवल्या हो होत्या त्यामुळं इथे आव्हान असेल पाहायला गेलं तर या घेसर टीमचं जेणेकरून चाळीसच्या पुढे जर धावसंख्या गेली तर वडवली बी संघाला मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कठीण होऊ शकतं इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर निघून ऑफ फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केला होता लाँग ऑफ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये अजून एक सफलता मात्र गवसते ती वडवली बी संघाला तिसरा फलंदाज माघार येतोय गेसर टीमचा सूरज बॅक टू दिलियन धावसंख्या स्थिर आहे वीस या धावसंख्येवर मात्र तिसरा घडी गमवलाय तो टीम घे आणि इथे मात्र डाव्या बाजूला एक सुंदर झेल आणि अजून एक काम तमाम केलंय एक चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी झालाय आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता मात्र मिळवून देतोय कर्णधार विशाल पाटील वडवली बी संघाला दुसऱ्याही षटकामध्ये दोन फलंदाज बाद झाले आणि दहा धावा उभ्या केल्या दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकानंतर चार फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये दावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती वीस या आकड्यावर काय घडणार पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकूया अजूनही दोन षटक बाकी आहेत परंतु मायक्रोफोनवर येथील येतील ओमकारजी शेट्टे दीपकजी पाटील त्यांचा ऐकला अजून एक सत्र त्यांच्या वाणीजन चांगलं समालोचन आपल्याला नक्कीच मिळेल पण जाऊया चालू सामन्यामध्ये दोन षटकांचा खेळ जिथे झाला पूर्ण धावसंख्या झाली आहे दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल वीस धावा धावफलका वरती दहा पूर्णांक शून्य शून्य या सरासरीनं धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागले चांगली क्रिकेट स्पर्धा धर्मविचषक आई गावदेवी क्रिकेट क्लब भालगाव यांच्या वतीनं तुम्ही एन्जॉय करताय प्रदीप मडवी पप्पूबाई माद्रे गणेश माद्रे अक्षय माद्रे आणि पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ भालगाव यांच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा बॉल तयार होईल तिसरं षडक पहिलाच बॉल वेगानं कॉल झाला नव्हता दोघांमध्ये की एक्झॅक्टली झेल कोणी कॅरी करावा मनेल आकाशला बरोबर जजमेंट मिळालं होतं कमलेश पाटील थोडासा वेगानं आले आणि कॉल केला नाही कमलेशनं ही महत्वाची कमलेश चूक झाली कारण लॉंगॉनला कॅच होती तर लॉंगॉनच्याच फिल्डरनं घ्यायला हवी होती हे क्रिकेटचं सूत्र आहे तर इथे झाली आहे थोडीशी मिस्टेक जीवनदान देखील मी त्या सूरज सूरजला हृतिक इथे बॉलिंग ट्रॅक सज्ज होतं ऋतिक पाटील ओवर द विकेट चेंज ऑफ द बेस फाईट कर करून थोडासा इनस्विंग टाकण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बॉल आहे एक्स्ट्रा है, जो पुन्हा हाताळावा लागेल बॉलर टीमची टोटल जाईल तेवीस संध्याकाळचं जा सत्र आहे चाळीस ते पंचेचाळीस जरी झाल्या तरी मी म्हणेल एक मोठं लक्ष असेल बॅटिंग करणाऱ्या टीम घेसासाठी कारण मागची मॅच बेचाळीस जावेची होती ती त्यांनी डिफेन्स केली आणि ते वडवली आहे त्यामुळे धावा थोडे जास्त तुम्हाला बनवावा लागतील फुल टॉस पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह फिल्डर आहे यावी लॉंग ऑफ ला आकाश स्कायला आला बॉल वरती तेव्हा ते रन मिळतील दोन सिंगल डबल जरी सातत्यानं सुरू राहिला तरी तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत पोहोचू शकता कारण अजून भरपूर वेळ तुमच्याकडे आहे दहा चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत समीर दादा मात्रे आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेत विकी मडवीचा पण कौतुक करू अतिशय चांगले गुणलेखन कमिटी भालगाव निखिल असेल प्रदीप असेल पूर्ण पूर्ण भाल थीम, भाल आणि संघाला या सपोर्ट करणारा हा भालगावचा यंग जनरेशन त्याचबरोबरी ना वासपीठावरच्या सगळेच मान्यवर सुंदर मात्रे म्हात्रे त्याचबरोबरी ना संदीप मडवी आणि या सगळ्यांचं पण मनापासून आभार व्यक्त करू आमचे अंपायर असतील गणेश इना सोमनाथ राणे आणि सध्या सध्याच्या भूमिकेत तुम्ही पाहता पप्पू दादा चांगले नावाजलेले पंचत ते सध्या कामगिरी पाहतात अंबाच्या भिरकावण्याचा प्रयत्न फटका मिस द बॉल रुपेश पाटील आणि फलंदाज इथे बाद होईल सूरज मात्रे आणि ते लागलाय धक्का टीम गावदेवी गेसरला पुन्हा एकदा टीम मध्ये कम करताना प्रवीण तुम्हाला पाहायला मिळतोय घातक बासमान अतिशय चांगला ड्राईव्ह बट फिल्डर आहे प्रोटेक्शन आहे शॉर्ट एक कवरला सर्कल मध्ये एक सिंगल तिथे मेल ऋतिक पाटील चांगली बॉलिंग करतोय ट्वेंटी सिक्स आणि परिस्थिती जर सध्या पाहिली आता थोडीशी नाजूक आहे कारण आता या षटकामध्ये चांगला कम बॅक केला बॉलरना शेवटचा बॉल शिल्लक रन खर्च केले तर आतापर्यंत फक्त सहा एका फलंदाज झाला त्यांना बाद देखील केला इथे देखील चेंडू जाईल डॉट चांगल्या टप्प्यावरती बॉल पिच झाला आणि चेंडू जातो निर्धाव तीन षटकांचा खेळ कंप्लीट धाव संख्या आफ्टर थ्री ओव्हर्स कोकाड वरती ट्वेंटी सिक्स अजूनही एका षटकाचा खे शिल्लक आणि बायच शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील कुठेतरी आगीचा बनवा जोरांना हो पेटला त्यामध्ये उडणारा सगळाच मी म्हणेल कचरा सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळून थोडासा त्रास देतोय थँक्यू डी जे शेवटचं निर्णायक षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आकाश पाटील सध्या टीम मध्ये चर्चेचं नाव आहे आकाश सगळ्यात जास्त वडवली मध्ये कोण फॉर्मला असेल तर ते नाव आकाश पाटील पहिलाच पादिल। बॉल आणि त्याचं स्वागत मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न आणि आपला फॉर्म इथे जपताना दाखवताना टीम गावदेवी घेसरला पहिल्याच बॉलवरती तिथे दे देतो धक्का बॉल आकाश पाटील बासमन आउट झाला नवनाथ आता भरपूर विकेट्स इथे गेलेत विकेटची पडझड सुरू आहे गोरख दुर्वेश सूरज फुलाजी नवनाथ अशा विकेट्स आतापर्यंत गमावलेत आणि आता न्यू बासमन येईल प्रवीणच्या जोडीनं योगेश मैदानाच्या आतमध्ये इन झाला प्रवीणला इथे आता चांगली बॅटिंग करावी कमी करा लागेल आता पाच की शिल्लक आहे त्या पाच बॉलमध्ये कमीत कमी बारा ते चौदा धावा कशा येतील हा प्रयत्न ते करावा लागेल जेणेकरून टीम चाळीस पर्यंत पोचू शकेल आकाश समोर धावा येणं हे देखील तेवढंच आव्हान असेल कारण एक चांगला बॉलर आहे शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल घेण्याचा मानस किपरकडनं झाली या चूक दुसरा धावेचा प्रयत्न आणि दोन धावा वेगानं कम्प्लीट देखील झालेत थ्रो करताना थोडासा इथे मी म्हणेल चुकीचा झाला बॉल एक्झॅक्टली कॅरी झाला नव्हता थोडीशी घाई केली विकासनं तर बॉलरच्या हो डोक्यावरून बॉल फ्लाय झाला आणि दोन धावा इथे मिळाल्या धावसंख्या दोनने पुढे सर ती अठ्ठावीस चार बॉल अजून शिल्लक आहेत झेल मी म्हणेल नक्कीच असेल पण इथे पुन्हा एकदा मिस्टेक आणि यावी रन मिळती आहे एक सिंगल धावसंख्या एकोणतीस 29 तीन बॉल अजून शिल्लक आहेत स्पर्धेचा आजच्या दिवसातील हा अंतिम सामना सी टी हंड्रेड बाईक तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या बाईक वरती कोणता खेळाडू स्वार होईल बरोबर तुम्हाला अठरा तारखेला समजेल शफल क्रॉस होऊन ऑन साइड ला केलेला हुक अतिशय चांगला झेल फिल्डर होते संदेश आणि चांगली कॅच कंजा बॉल इथं मिस झाला असता इथली आउटफील्ड फाईन इथला फास्ट आहे सीमारेषा बाहेर जाऊ शकला असता बट इथे चांगला झेल आणि विकेट देखील मिळतीय बॉलर आकाश पाटीलला फलंदाज बाद होतोय योगेश शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आकाश भोईर स्ट्रायकर इन ला आलाय ला, पहिल्या आज बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्ण एकदा फसला चर्चा आज पूर्ण दिवसामध्ये सुरू राहिली आहे की वडवलीचे जे फिल्डिंगचं स्टँडर्ड ते कुठेतरी थोडस कमी झालंय कारण ग्रामीण क्रिकेट क्रिकेटमध्ये एक गोष्ट तुम्हाला सर्रासपणे सांगेल मॅच तुम्ही किती रन जिंकता कधी कधी पाच ते कधी कधी सहा कधी एक कधी दोन कधी जास्तीत जास्त दहा कदाचित एखादी मॅच वन साइड देखील होते दे ती तुम्ही मोठ्या फरक्यानं जिंकता पण वडवली एक अशी टीम होती जी दहा ते बारा धाव आपल्या फिल्डिंगनं सेव्ह करायची आणि तोच तुमचा स्ट्रॉंग झोन होता त्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष मी म्हणाल नक्की जावं लागेल चेंज द गेम आणि इथे दांडी तिसरा धक्का आकाश पाटीलनं दिला गावदेवी घेसरला आणि यावी बात केलं बसमन आकाश भोईरला ज्याचं फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि पहिल्या सत्राचा खेळ झाला पूर्ण आमचे गुणलेखक समीर मात्रे आम्हाला माहिती देत असताना रन झालेत एक विकेट गमावलेत जवळजवळ आठ आणि तब्बल बत्तीस जावेचं एक छोटंसं लक्ष फायटिंग टोटल छोटं तरी असलं कामगिरी जर मोठी झाली तर इथं देखील मॅच तुम्ही जिंकू शकता पहिचा बत्तीस जावा या डिफेन्स करेल का गावदेवी घेसर जो संघ आज चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या लयमध्ये आपल्याला दिसतो आहे चेंड गेम वडवली मयंकिलबन या नावाने आज टीम खेळतीय तर पाहिजे त्या टीम समोर या बत्तीस धावा रोखल्या जातील की हो या धावा बनून सुपर फोर साठी क्वालिफाय होईल सेमीफायनलच्या मॅच मध्ये टीम वडवली बी या ऐकूयात दुसऱ्या सत्र वेळी सुरू होईल त्यावेळी पसप्याचे आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत जे जॉईन झाले एक लोकप्रिय समालोचक दीपकदादा पाटील यांना मी तर मात्र तुमची रजा घेतो आभार व्यक्त करतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आमचे डी जे पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ भालगाव आमच्या ऑफिशियल अंपायर्स असतील आणि पूर्ण मी म्हणेल जी टी सीची लाईव्ह टेक्निशियन टीम शनि आज आम्हाला अतिशय चांगली साथ दिली आणि आमचे गुणलेखक विकी मडवी आणि इना समीर ददा म्हात्रे सगळ्यांचा मनापासून आभार आणि दुसरं सत्र ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण ऐकूयात दीपकजी पाटील यांचा आवाज तुमच्यासमोर धन्यवाद यू शेट्टी अतिशय चांगली सात आज, आज मला मिळाली या विभागामधील एक लोकप्रिय आणि नामवंत समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे परंतु खऱ्या अर्थाने आज पहिल्यांदाच या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी तुमच्यामुळं मला प्राप्त झाली संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट क्लब भालगाव धर्मवीर चषक दोन हजार एकोणीस संपूर्ण आयोजकांचं मी नक्कीच आभार मानेन आभार मानेन प्रदीपजी मडवी साहेब पप्पू मात्रे असतील आमचे गणेशजी मात्रे असतील अक्षयजी मात्रे संपूर्ण त्यांची टीम या सर्वांचं मी आभार मानेन आणि बळू आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय बत्तीस जावांचं सा लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी विशाल आणि ऋतिक पहिला बॉल होता इथे मात्र बीट केलं यष्टीरक्षकाला शॉर्ट फायनल क्षेत्र रक्षकाला चेंडू सरळ साइड स्क्रीन वर चावनतोय दमदार सुरुवात झाले वडवली बी संघाची या चौकाराने मात्र श्री गणेशा चार धावेनं मात्र सुरुवात केली ती वडवली बी टीम आकाश आकाश हा गोलंदाज पहिला विशालला मात्र मिळाल्या चार धावा विशाल आणि हृतिक अशी जोडी लेफ्टम ओर द विकेट यावेळेस मात्र गुल्डन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर आउट साईड ऑफ स्टंप वेगानं बॉल निघून जातोय डावकरी आताच्या गोलंदाजांना सर्रासपणे नॅचरल स्विंग आपण म्हणतो जेव्हा जेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी मात्र एक लेफ्ट विकेट गोलंदाज गोलंदाजी करत असतो तेव्हा कुठेतरी एक तो अँगल क्रिएट होतो टप्पा पडल्यानंतर उजव्या आताच्या फलंदाजांसाठी बाहेरच्या बाजूला बॉल वळवणं ही डावकरी आताच्या गोलंदाजांची एक वेगळीच कसब आहे आणि ती शैली स्टेप आउट केलं होतं पुढे येऊन मात्र काहीच जबरदस्त फटका चढवलाय चडूकाऊ कॉर्नरच्या वरतून यावेळेस मात्र ठोकलेला एक गगनचुंबी षटकार सामना संपवण्याची घाई झाली की काय असंच काही चित्र या मैदानावर पाहायला मिळतंय विशालच्या बॅटमधून चौकारानंतर <ण्रावागा> या षटकारानं मात्र धाव संख्या दहावर बत्तीस धावा चेस करतोय वडवली बी टीम घेसर विरुद्ध वडवली असा हा सामना आजच्या संध्याकाळच्या सत्रामधील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर आकाश यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये बडॉफला खेळलाय फटका एक रन मात्र कम्प्लीट केली जाईल सहजरितीने धाव संख्या अकरा वर जाऊन फॉर्म मध्ये आहे त्याच्या बॅटमधून आज मात्र धावा निघाल्या विचार जर केला वडवली संघाकडे कटाक्ष टाकलं तर ता क्षेत्रक्षण अगदी पहिल्या सामन्यापासून मात्र सुमार दर्जाचं क्षेत्रक्षण आपण म्हणूया आणि त्याच तीच डोकेदुखी राहिलं यंदाचा हंगाम मात्र वडवली बी टीमसाठी चांगलाच जात नाहीये परंतु आजचा दिवस आत्तापर्यंत चांगला गेलाय बॅटची कडा फ्लाइंग स्लिप कडे चेंडू केला होता एक रन त्या ठिकाणी मिळते एकेरी धाबेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बारा या आकड्यावर तुम्ही एखादा मॅच मध्ये चांगला बॅट्समन बॅटिंग करू शकत नाही बऱ्याच वेळा शून्यावर बाद होतो एखादा गोलंदाज मार खात असतो परंतु एखादा क्षेत्रक्षकानं मात्र प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं क्षेत्रक्षण करणं गरजेचं असतं आणि क्षेत्रिकांच्या जोरावरच कुठेतरी टीमचा कॉन्फिडन्स वाढत असतो तोच कॉन्फिडन्स कुठेतरी आपण म्हणूया लो आहे संघाचा यावेळेस मात्र फटका चुकला होता बाल बाल बचावला इथे मात्र फलंदाज विशालचा हा फटका मात्र शॉर्ट फाईनली क्षेत्रक्षकाने फार मोठी मित्र म्हणे चुकी केली ऐती संधी आली होती पदरात पाडून घ्यायची होती संधीचं सोनं करता आलं नाहीये अगोदरच धावांचं लक्ष कमी आहे धावांचं पाठबळ गोलंदाजांना कमी आहे त्यामध्ये नाहीये पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि धाव संख्या धावफलकावर तेरा धावा म्हणजे इथून जिंकण्यासाठी अजूनही जर विचार केला तर बत्तीस बत्तीस मायनस जर आपण तेरा धावा केल्या तर नक्कीच येणारे अठरा बॉल आणि अठरा बॉलमध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ एकोणीस धावांची आवश्यकता आहे उद्या आपल्याला स्पर्धा पाहता येणार आहे पहिला सामना नवापाडा विरुद्ध पिंपळास असा पहिला सामना होईल त्यानंतर वाकळण विरुद्ध वसार ही दुसरी लढत उद्याच्या दिवसामध्ये तिसरी लढत सोनारपाडा विरुद्ध तिसगाव आणि चौथी लढत असेल माणेरे विरुद्ध उंबारडे बिग फाईट मॅचेस असतील त्यामुळं उद्या ही मोठ्या संख्येनं प्रेक्षकांना विनंती करूया आपण की गर्दी जरूर करा इथे मात्र एक रन कम्प्लीट केली जाते बत्तीस दाबांचं टार्गेट आहे वडवली बी टीमसमोर सकाळच्या सत्रामध्ये विशाल जरूर म्हणाला होता कुठेतरी फॉर्म आमचा नाही आहे आउट ऑफ फॉर्ममध्ये चाललो आहे आम्हाला गरज आहे एका विजयाची जो विजय आम्हाला आत्मविश्वास वाढून देईल जो विजय आमचं मनोबल वाढवेल धैर्य वाढवेल आणि त्याच विजयासाठी मात्र आज जीव ओतून मात्र प्रयत्न केला आहे ते पालगावच्या मैदानावर बत्तीस धाबांच्या लक्ष्याला सामोरं जाताना आतापर्यंत चौदा धावा धावफल काबार योग्य हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता इथे एक धाव कम्प्लीट करण्याचा प्रयत्न विशालनं जरूर चालवला होता परंतु त्याला थांबवलंय चेंडू निर्धाव निघून जातोय चौदा धावा झाल्यात दुसरं सत्र सुरू आहे अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय खास करून आपण कौतुक कोरिया ग्लोबल टेनिस क्रिकेटचं ज्यांनी फार मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जी टी सी लाईव्ह पूर्ण टीम सातत्यानं मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र अतिशय चमकदार कामगिरी ही मंडळी करत असतात आमचे जल्पेजी भोईर असतील मोठगावचे त्यानंतर आशिष भोईर असतील सूरज मात्रे असतील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो कॅमेरामॅन प्रवीण असेल आदित्य तुषार संदीप राकेश शिरमाळी बरेचसे परंतु आज मात्र या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान लाभलंय ते अर्थातच कुणाल सुमित सुद्धा आपण आभार मानूया स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण भूपेश भार असेल युवराज सावंत असेल यांना सातत्यानं पाहत आलोय आज मात्र संकेत यांनी चांगली साथ दिली स्कोरिंगच्या माध्यमातून त्याही सगळ्यांचं आपण स्वागत करूया हे स्पर्धा यशस्वी घेण्यासाठी फार मोठी मेहनत तेही घेतात त्यांचं सुद्धा स्वागत करूया बोलूया आपण एकदा मॅच कडे निर्धा बॉल आलाय त्यानंतर इथे मात्र अगदी सावध रीतीनं सॉफ्ट हंडेड मित्र म्हणे चेंडू मिड विकेटला दोन धाबा कम्प्लिट स्मार्ट क्रिकेट आहे आणि हे जमतो बरोबर पाहायला गेलं तर विशालला या दोन धाबांच्या मदतीनं संख्या जाऊन पोहोचली ती सतरा या आकड्यावर इथून बरोबर पंधरा धावांची आवश्यकता असेल हा सामना हा सामना जिंकण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता असेल ती वडवली बी टीमला केसर टीम फाईट देतोय चाळीस धावा कुठेतरी हव्या होत्या परंतु धावा काढण्यामध्ये मात्र अपयशी ठरला नाहीतर गोलंदाजी चांगली आहे इथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हावे क्षेत्रक्षक डी आणि अजून एक मोहरा यावेळेस मात्र पहिले विकेटच पतन फार होते फार मोठी सफलता मात्र मिळवतोय तो गेसर टीम आणि फलंदाज बाद होतोय विशाल यावेळेस एक चौकार आणि एक षटकरांची खेळी याच ठिकाणी स्थगित होते पहिला धक्का टीम वडवली बीए संघाला

चारच धावा दिल्या मागच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये तेरा धाबा आल्या होत्या दोन षटकांमध्ये सतरा धाबा अजूनही पाहायला गेलं तर गेसर टीम फाईट जरूर करेल या सामन्यासाठी सहजासहजी हे लक्ष गाठून द्यायचं नाहीये मग रिझल्ट काहीही येऊ द्या माझचा निर्णय आपल्या बाजूने येऊ द्या अथवा आपल्या विरोधात जाऊ दे यश येऊ दे अथवा अभय शोध या सामन्यामध्ये परंतु शेवटपर्यंत लढायचं कोणी कौतुक करो अथवा ना करू आपलं परंतु शेवटपर्यंत लढायचं कारण आपल्या प्रयत्नांना मात्र शेवटपर्यंत न्यायचं असतं कारण जगात या खरा यशस्वी तोच होतो जो आपला प्रवास मात्र पूर्ण करत असतो तो प्रवास यांना पूर्ण करायचा आहे सर टीमला फाईट द्यायची वडवली बी संघाविरुद्ध ती फाईट देताना पाहिलं आपण मागच्या षटकामध्ये फक्त चारच दाबा दिल्या त्या योगेश या गोलंदाजांना सूरज येतोय या गोलंदाजानं आज मात्र प्रभावित केलंय अफलातून गोलंदाजीनं टेनिस क्रिकेटचा बॉल एवढ्या पाहायला गेलं तर वळवायचा साधी गोष्ट नाही आहे पण ती किमया आज मात्र आहे अक्षरशः थक्क करणारी गोलंदाजी आहे हा प्रवास विस्मयकारक आहे चमत्कारिक गोलंदाजी पाहायला मिळते ती सूरजची हलक्या हातानं मात्र स्टिअर केलाय चेंडू गली मधून पुढे सरकलाय इथे मात्र पाहायला गेलं तर दोन धाबा कम्प्लीट केल्या जातात रणनीती आखली जाते खराब क्रिकेट टीम कडून बॅकअप नाही यशतरक्षणामध्ये सुद्धा चुका झाल्या अगोदर आपल्या बॅटिंग मधून धावा येत नाही तेव्हा तुम्हाला धावा वाचवाव्या लागतात आणि हे तंत्र तुम्हाला अवगत पाहिजे परंतु मैदानावर ज्या पद्धतीनं तीन धावा कम्प्लीट केल्या गेल्या त्यांचं सुद्धा कौतुक करूया आपण एका बाजूला हृतिक आणि दुसऱ्या बाजूला विकास या तीन धावेनं धामसंख्या जाऊन पोहोचली ती वीस या आकड्यावर या गोलंदाजी बद्दल म्हणत होतो ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिले या गोलंदाजाची सूरज मॅन असं म्हणूया आपण टावकुरादाचे नेहमी स्पिन गोलंदाज जेव्हा करत असतात मग आपण पाहायला गेलं तर कुलदीप यादव सारखा दर्जेदार गोलंदाज इंडियन स्क्वॉड मध्ये आहे आणि ज्या पद्धतीने फिरक देतोय पाहिलं आपण ऑफ स्टम्पच्या बाहेर थोडासा टप्पा आणि त्यानंतर बाहेर काढलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळवतोय काय खेळणार कसं खेळणार बॅट्समन आणि इथे मात्र ही किमिया साधतोय सूरज संपूर्ण दिवसभर मात्र चांगली गोलंदाजीनं सगळ्याच प्रेक्षकांना आपली बोट तोंडामध्ये घालण्यास भाग पाडले फिरून खेळण्याचा प्रयत्न फसला होता चेंडू हाबेमध्ये आणि इथे मात्र सूरजने एक महत्वपूर्ण सफलता आपल्या टीमला मिळून दिली फलंदाज बाद होतोय पाहायला गेलं तर ही लढाई सोपी नाहीये आणि एवढा आम्ही सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये असं जणू ठणकावून सांगतोय तो घे सर गाज भाल आई केले इथून के आठ बॉल आणि बारा रन्स हे समीकरण मैदानावर आहे सामन्यामध्ये अडचणीमध्ये आणण्याची किमिया मात्र पहिल्यांदा योगेशनं केलं त्यानंतर सूरज सूरजच्या गोलंदाजाने आज मात्र कमाल केले आतापर्यंत पहिल्या चार बॉलवर फक्त तीनच धावा दिल्यात या जाण्यास भाग पाडलं होतं फलंदाजाला इथे मात्र फटका एकापेक्षा जास्त हाताला काही गवसणार नाहीये तर सिंगलला धावसंख्या पुढे जाते एकवीस वर ट्वेंटी वन सामना शेवटपर्यंत जाणार ज्या पद्धतीनं स्टार्ट मिळाली होती चौकार षटकार पहिल्या तीन बॉलवर आले होते असं वाटलं होतं कदाचित तिसऱ्या षटकापर्यंत हा सामना संपतोय की काय परंतु गेसर टीमच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी सुरू आहे त्या पद्धतीनं फाईट करणं धावसंख्या फक्त कमी झाली एकतीस म्हणून परंतु तरीही लढायचं रडायचं नाही लढायचं या हेतून या उद्देशानं मात्र मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे आणि संघर्षामधून आलेला विजय हा इतिहास नोंदवतो आणि तोच संघर्षमय या ठिकाणी वाटचाल सुरू आहे घेसर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकवीस या आकड्यावर लास्ट बॉल असेल तिसऱ्या षटकामधील सूरजनं मात्र आज नाव कमवलंय या बालगावच्या मैदानावर दर्जेदार कामगिरी काय गोलंदाजी असते टेनिस क्रिकेटचा बॉल मात्र कसा हाताळायचा कशा पद्धतीने हातभर वळवायचा हे याच्याकडून शिकायला हवं डाकुराताचा फलंदाज यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय आणि प्रयत्न जरूर केले होते प्रयत्नानं आले अपयश आणि संकटामधून दूर सावरणारा आत्मविश्वास वाढवणारा विजयाच्या समीप नेणारा कमलेशच्या बॅटमधून षटकार तीन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या सत्तावीस येणारे सहा बॉल आणि पाच रनची आवश्यकता वडवली बी टीमला ला जिंकण्यासाठी उजव्या आताच्या फलंदाजांना जरूर चेंडू बाहेर काढत होतं परंतु हे मुश्किल झालं मी तर म्हणेन सूरजला कारण समोर डावकोऱ्याचा फलंदाज होता त्यामुळं त्याला जर या अँगलनं जर बॉलिंग केली तर त्याच्यासाठी मात्र डावकोर्याथाच्या फलंदाजांसाठी हा ऑफस्पिन होतो आणि ऑफस्पिन खेळणं पाहायला गेलं तर डाकुराताच्या फलंदाजांसाठी सोपं असतं आणि तोच वेथ स्पिन ड्राईव्ह मात्र पाहायला मिळाला ऑफ ड्राईव्हचा फटका षटकांना मात्र दडपण दूर सारलं आहे ते वडवली बी टीमचं विजयाच्या उंबरट्यावर येऊन पोहोचला आहे परंतु ज्या पद्धतीनं मागच्या दोन षटकांमध्ये गोलंदाजी सुरू आहे त्यामुळं हा सामना मात्र कुठपर्यंत लांबला जाणार हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊन पोहोचणार का याचीच साऱ्यांना उत्सुकता लागून राहिले जरूर केला जातोय गेलं तर क्षेत्रक्षक तैनात केला जातोय अगदी जवळ सिंगल वाचवण्यासाठी कबरचं क्षेत्रक्षकाला सुद्धा पुढे घेण्यात आले हा कुटप्याचा बॉल त्याच्याच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला कदाचित बाद झाला असता कारण बऱ्याच वेळा एंडचे फलंदाज धावत येत असतात परंतु स्ट्राईक कठीण असतं कारण अगोदर बॅकपुट वर येणं त्यानंतर डिफेन्स करणं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती एक ऊर्जा प्राप्त होऊन धावणं हे फार कठीण असतं नॉन एंट परंतु हे मिनी सेकंद असं क्षेत्रक्षकाला काय करावं त्या सेकंदामध्ये जो निर्णय आपल्या मनामध्ये येतो त्या निर्णयाला त्याला पुढे पुनरावृत्ती करावी लागते त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते परंतु इथे एक रन येणारे पाच बॉल मध्ये गरज आहे चार धाबांची चांगला बॉल होता यावेळेस फलंदाजा अक्षरशः निष्प्रभ करणारा बॉल परंतु दुसऱ्या धावेसाठी धावला जाते अगदी डोळ्या डोळ्याची पापणी लावते ना लवते तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या सुंदर आणि विकेट द्यावी लागेल या दोनही फलंदाजांमध्ये एक एक धाव किती महत्वाची आहे हे दोन फलंदाज मात्र दाखवून देतात विकास आणि कमलेश आपल्या टीमसाठी आणि या दोन धावी धाव संख्या मात्र पुढे जाते ती जाऊन पोहोचली तीस या आकड्यावर फक्त दोन धावांची गरज आहे इथून वडवली संघाला सुपर फोर मध्ये प्रवेश करण्यासाठी संकेतची गोलंदाजी एक दोन निर्धाव चेंडू हाताळावे लागतील सामना शेवटपर्यंत न्यायचा असेल तर ही गरज आहे त्यासाठी चांगलं क्षेत्रक्षण व्हायला हवं होतं या संपूर्ण सामन्यामध्ये फटका फसलाय चेंडू कव्हर शत्रषकाच्या हातावर इथे मात्र सरळ झेलला जातोय डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या बाहेर वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये आणतोय तो कमलेशा फलंदाज आठ धावांची खेळी याच ठिकाणी संपुष्टात आले सामन्याचा सा रिझल्ट अजूनही काहीही लागू शकतो हे सांगतोय घेसर टीम वडवली बीस संघाला ही धोक्याची घंटा तर नाही ना येणारे तीन बॉल आणि जिंकण्यासाठी दोन रनची आवश्यकता दोन धावांची आवश्यकता आहे सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर विकेटचा आधार घेतला जाईल आणि विकेट जर पाहिलं सगळ्यात जास्त विकेट घेसर गे टीमच्या गेलेल्या आहेत त्यामुळे इथून एखादी धाव जरी आली तरी मी तर म्हणेन ही खूप असेल विजयासाठी सुपर मध्ये दाखल होण्यासाठी संकेत धावतो आहे कमालीचं दडपण आहे प्रेशर आहे क्षेत्रक्षण जवळ आणलंय शॉर्ट सी लिमिड ऑन सी लिमिट ऑफला क्षेत्रक्षक तैनात केला जातोय त्यानंतर मिड ऑन मिड ऑफ दोनही मध्ये आहेत इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये परंतु काय चेल डीपलाय अगदी पाठीमागे धाव जाऊन हा सामना <laughs> आम्ही <laughs> सहजासहजी सोडणार नाहीयेत आणि तुम्हाला मात्र सहजासहजी जिंकू देणार नाहीयेत जडू काही दाखवलं या कॅच ना आणि इथे धाबे धडा आणलेत वडवली मॅच आणि पाहायला गेलं तर सर्वांना थक्क करून ठेवणारा सामना येणारे दोन बॉल आणि गरज आहे दोन धाबांची सामना बरोबरी मध्ये सुटला तर विकेटचा आधार घेतला जाईल आणि जर विकेट आपण पाहिले घेसर टीमच्या अजूनही जास्त गेलेल्या आहेत त्यामुळे इथून एकेरी धाव एकेरी धाव सुद्धा वडवली बी संघासाठी पुरेशी ठरू शकते परंतु गोलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी आहे कॅप्टनच्या मनामध्ये काहीतरी वेगळा आहे सामना शेवटच्या बॉल पर्यंत न्यायचा असण उठाण काउन सांगितलं जाते संकेत पुन्हा एकदा हा बॉल इथे मात्र चान्स जरूर आहे या फिंगर गोस गोज एम्पायर नाव आणि रन रनआउटच्या स्वरूपात अजून एक मोहरा मात्र गारद होतोय सामना शेवटच्या बॉलवर होता कुठे आलाय कुठे क्रिकेट मध्ये कोणालाच कधी कमी लेखायचं नसतं आणि ती दादागिरी गेसर गे टीमनं मैदानामध्ये प्रस्थापित केलंय सामन्याचा सा निकाल काही लागला तरी गेसर टीमचा आजचा परफॉर्मन्स मात्र नक्कीच लक्षात ठेवला जाईल एक बॉल मध्ये दोन धावांची गरज आहे मागच्या तीन बॉलवर वर तीन सफलता तीन फलंदाजांनी नांगी टाकल्या तीन फलंदाज बाद झालेत इथून एक धाव पुरेशी ठेवू शकतात पुरेशी होऊ शकते परंतु ते एका धावेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे कारण पाहायला गेलं तर इथे हारागिरी थोडीशी वडवली बी टीमच्या फलंदाजाने हा बॉल टीम जल्लोष करणार एक धाव आली तर मात्र वडवली बी टीम जल्लोष करणार जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया लास्ट बॉल फटका यावेळेस आहे डोक्यावर हात गेले होते प्रेक्षकांचे प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता परंतु शेवटपर्यंत मात्र चित्तथरारक लढत मात्र जिंकले वडवली बी टीमसाठी विशाल साठी हे टेन्शन होत शेवटच्या बॉल पर्यंत मात्र दडपण होत त्यांच्यावर परंतु प्रेक्षकांची मन कोणी जिंकली असतील तर ती मात्र घेसर टीम जोरदार टाळ्या उंचा होत्या घेसर टीमसाठी सर्वप्रथम आणि त्यानंतर अभिनंदन करूया आपण वडवली बी टीम आपण मात्र सुपर फोर मध्ये दिमागदार प्रवेश केलाय परंतु सहजासहजी नाही शेवटपर्यंत मात्र झुंजायला लावलं या क्रिकेटनं well वेल प्लेड अविस्मरणीय मात्र पाहायला मिळाली या बालगावच्या मैदानावर आणि आज पहिला दिवस पहिल्या दिवशी मात्र सुपर फोर साठी क्वालिफाय होतोय तो विशाल पाटील अँड कंपनी वडवली बी टीम हटियस्ट कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन वडवली बी संघ